हेलो 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 नमस्कार मंडळी, उपस्थित सर्वांचे आभार। आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला, आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। त्याचप्रमाणे मौजे धामापूर भडोलेवाडी आयोजित हा शक्तीपुराचा सामना शाहीर विनायक शिकवण विरुद्ध तुरेवाले शाहीर निलेश जोगळे यांचा आहे। तरी माझ्या प्रतिस्पर्धींना विनंती आहे की कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आपलं ओळखपत्र इथे प्रदर्शित करायचं आहे, त्याचप्रमाणे आपण प्रश्नाची प्रत घेऊन जायचं आहे। सुस्वागत। कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम माझ्या माता पित्याला वंदन, त्यानंतर हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेले विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे भारतरत्न पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित लावलेले श्रीयुत सोनू तोंडू भाईजे कुठे उपस्थित असतील किंवा त्यांच्या कुळातील कोण असतील त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे निमाईचे गाव प्रमुख अनिलजी मिंडे उपस्थित असतील त्यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे विलास पालवकर हे इथे उपस्थित आहेत, ते माझे गुरुबंधू आहेत, त्यांना माझा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे ज्ञानदीप कुंभार हे सुद्धा गुरुबंधू आहेत। त्याचप्रमाणे गणपत मालक हे सुद्धा माझे गुरुबंधू आहेत। संजय कांडार हे सुद्धा माझे गुरुबंधू आहेत। अविनाश सोडिये हे सुद्धा माझे गुरुबंधू आहेत। त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुका कुणबी युवा संघटक आदरणीय प्रभाकरजी धनावडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे महात्मा गांधी व्यसन मुक्त पुरस्कृत विजेते भीमरावजी गमरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कवी व गायक संतोषजी गमरे, त्याचप्रमाणे माधवजी कांबळे हे कुणबी युवाचे प्रचारक आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रचार करत आहेत। त्याचप्रमाणे आज मला व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी लाभलेले काशीनाथ गुरुले हे पोलीस कमिटीमध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे संदीपजी कांसे हे सुद्धा इथे उपस्थित असतील। त्याचप्रमाणे तुषारजी पंगरे हे सुद्धा इथे उपस्थित असतील। अनंत मुंगळे, संतोषजी धारसे, सुरेशजी पडये तांबडवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे
ईश्वरी धनावडी सुद्धा इथे उपस्थित असतील, त्याचप्रमाणे इतर शक्तिपीठामधले शाहीर इथे उपस्थित असतील, त्यांना माझा शाहीरी मानाचा मुजरा, कारण वेळेचं बंधन आहे इथे, त्याच्यामुळे मला कार्यक्रम लवकर थोडक्याच वेळात पूर्ण करायचा आहे. हे वंदन रंगभूमीला हा प्रणाम रे.
दिला।